नमस्कार मी हेमाली मोहिते हॅलो चोवीस तास या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत जुनाट आजारातून उत्पन्न होणारे नेत्रविकार आणि आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी यावर आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्य परमात्मा ठाकरे त्यांचं आपण स्वागत करूया वैद्यजी खूप खूप स्वागत आहे तुमचं या स्टुडिओमध्ये कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत मात्र त्याआधी आपण वैद्य परमात्मा ठाकरे यांची ओळख करून घेऊया हे आयुर्वेदाचार्य आणि पंचकर्मतज्ञ असून विश्व श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म व संशोधन केंद्र वाशिम यांचे संचालक आहेत राजवैद्य श्री समीर जमदग्नी सर यांच्याकडे त्यांनी अध्ययन यांच्या गेले नऊ आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करत आहेत हाडाचे आजार पोटाचे विकार कर्करोग किडनीचे विकार मधुमेह ब्लड प्रेशर संधिवात आमवाद अशा बऱ्याच रोगांवर त्यांनी यशस्वी आयुर्वेदिक उपचार करून हजारो रुग्णांना बरं आहे आयुर्वेदिक प्लांट स्टेम थेरपीच्या विशेष संशोधनातून त्यांनी डोळ्यांच्या रुग्णांना दिलासा दिलाय या चर्चेमध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता तुमच्या शंकांचं निरसन करून संपर्क करायचा आहे शून्य बावीस सातशे दहा पंचावन्न एकशे साठ या क्रमांकावर तेव्हा आता आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर सर्वात प्रथम आम्हाला सांगाल की जुनाट आजार कोणते आणि त्याचा डोळ्यांवर नेमका कसा परिणाम होऊ शकतो बरोबर आहे आता प्रथम आपल्याला शरीर म्हणजे काय हे बघणं गरजेचं आहे शरीराची व्याख्या आयुर्वेदानुसार शरीर इति शरीरम म्हणजे शरीर हे प्रत्येक क्षणाला झिजत राहतं आणि आयुष्य हे क्षणाक्षणाला शना कमी होत राहतं तर हे शरीर चांगलं राहण्यासाठी शरीराची व्याधी क्षमता ही अत्याधिक चांगल्या पद्धतीची असणं गरजेची आहे किंवा दुसऱ्या आजार ज्या आता जुनाट आजार आहे जुनाट आजार म्हणजे बरेच दिवसाचे शरीरामध्ये आजाराचं वास्तव्य आहे आणि ते छोटे छोटे आजार असतात पण त्याचं नंतर डोळ्यावर खूप मोठं गंभीर स्वरूप उत्पन्न होतं हे लोकांना माहीत नाही तरी पण आपल्याला हेच या प्रोग्रामच्या माध्य माध्यमातून हेच सांगायचं आहे की आपल्याला या जे जुनाट आजार आहेत ते सगळ्यात जास्त डोळ्यावर इफेक्ट करणार म्हणजे उदाहरणार्थ झालं टायफॉईड आहे मलेरिया आहे कावीळ आहे पोटाचे विकार आहे आम्लपित्त आहेत टायफॉईड मलेरिया आहे थायरॉइड आहे बी पी आहे शुगर आहे हे सगळे असे जुनाट आजार आहेत या आजारामुळे नंतर याच्या डोळ्यावर जे वेगवेगळे आजार उत्पन्न होतात ते फार मोठ्या आणि गंभीर स्वरूपाचे आजार उत्पन्न होतात हे लोकांना माहीत नाही हा प्रोग्राम करण्याचा हेच याच्या मागे उद्देश आहे की जुनाट जर आजार असतील तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या जुनाट आजारावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जे जीव घेणे आजार आहेत ते नको होणं हे आपल्याला प्रोग्राम या प्रोग्रामचं पहिलं वैशिष्ट्य आहे बरं डॉक्टर सततचा ताप येतो काही ना किंवा टायफॉइड असतो मलेरिया किंवा कधी कधी लोकांच्या अंगात ताप मुरतो देखील असं म्हणतात या सगळ्याचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का हो होतो ना नक्कीच होतो आता डोळ्याचा या जुनट आजाराचा परिणाम जो आहे ते कशा स्वरूपात होतो डोळ्याचं जे कार्य आहे हे नेमकं समजून घेणं गरजेचं आहे जी आपण कोणतीही गोष्ट बघतो ते ऑप्टिक नर्स थ्रू ब्रेनकडे घेऊन जातं आणि याचा मधला जो पडदा आहे याची पण ताकद खूप चांगल्या असणं गरजेची आहे पण आता सतत सर्दी खोकला ताप हे आजार जे असे आहेत की आपण सहज बोली भाषेने घेतो पण हे फार खतरनाक हा शब्द वापरता येईल इथे की याचा परिणाम दुष्परिणाम हा डोळ्याच्या पटलावर डोळ्याच्या रक्तवाहिनीवर डोळ्याच्या पडद्यावर आणि ऑप्टिक नर्स आणि मॅक्युला या चारही घटकावर अत्यंत म्हणजे परिणामकारक इफेक्ट यायला लागतात आणि सर्दी आता म्हटलं की सर्दी ही नाकातनं वाहत असते पण ही नाक आणि डोळा याचा खूप जोडचा संबंध आहे कान आणि डोळ्याचा खूप जवळचा संबंध आहे आणि आपला टॉन्सिल्स आहे हा पण जास्त आजार सर की की आता सरळ गेले की सांगतात ऑपरेशन करा पण या ही आपल्या डोळ्यावर याचा परिणाम व्हायला लागतात आता डोळ्यावर याचे परिणाम होतात कशा स्वरूपाचे ते बघणं गरजेचं आहे आता ताप हा सरळ आणि सहज येत नाही आता याच्यामध्ये आपण सतत चुकीचं खाणं पिणं वागणं राहतं आणि शरीरामध्ये आम आणि या दोघांचा आणि पचनक्रियाची जी आग्नी आहे ही कमकुत व्हायला लागते नंतर काहीतरी असे वातावरण चेंजेस व्हायला लागतात आणि त्याचा इफेक्ट हा आपल्याला तापेत सर्दी खोकल्यामध्ये यायला लागतात आता खोकला एक प्रकार झाला खोकला हा प्राणवस्त्र तसाची रिलेटेड आजार आहे प्राणव म्हणजे हा शिएनएस म्हणजे याच्यावर थोडासाही जर जास्त प्रमाणात इफेक्ट जर झाला तर ब्रेनचे काही टिश्यू डोळ्याचे काही टिश्यू आणि आपल्या हार्टचे काही टिश्यू लंग्स याच्यावर फार लवकर इफेक्ट व्हायला लागतात तर याच्या शरीरामध्ये असंख्य दिवसापासून आजार असल्यामुळे याच्यात रक्तावर दोष रक्तामध्ये दोष आणि रक्तामध्ये घाणी साठली जाते आणि रक्तापासूनच डोळ्याचं हे पोषण केलं जातं मग याच्यात प्रथम डोळ्याचं आता बरेच लोक प्रत्यक्षात आम्हाला अनुभव येतात की डोळ्याचा नंबर हा सतत वाढत राहतो डोळ्यामध्ये लाली यायला लागतं डोळ्यामध्ये ब्लॅक स्पॉट यायला लागतात डोळ्यामध्ये खाजणं आहे किंवा पापणे जे आहे त्या कोंडा होणं हे एक लक्षण मिळतं आणि नंतर जवळचं किंवा लांबच ही कमी व्हायला लागतं आणि असं एक बरेचशा लोकांना होतं की टायफॉइड मलेरिया आणि कावीळ हे जर सतत लिव्हर रिलेटेड जर आजार झाले तर या आजाराच्या दोन किंवा सहा महिन्याच्या नंतर जे दृष्टीचा जो नंबर आहे जवळचा किंवा लांबचा याच्यामध्ये वाढीव वाढ ही जोमाने जो आणि फास्ट होते तर या आजाराकडे फार गंभीर बघणं गरजेचं आहे आणि आयुर्वेदात एक सूत्र सांगून ठेवलेलं हो आहे की जो जेव्हा आपला जन्म होतो आणि जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा ही ताप हे लक्षण आणि ताप हे याच्याकडे बघणं हे आयुर्वेदाचं एक पाचन आणि लंघन हे दोन सूत्र सांगितलेले आहे वैद्य आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न येतोय आपण तो प्रश्न आधी घेऊया साताऱ्याहून अनुमान जाधव बोलताय त्यांचा काय प्रश्न ते ऐकूया बोला अनुमान बोला माझ्या डोळ्याला माझं ऑपरेशन झालं आता त्याच्यामध्ये काय आता जर दिसायला जर कमी दिसते नंबर आहे ते 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 काय हा नंबर एवढा लाच आहे म्हणजे असे बोलतात की ऑपरेशन ब... कशाच झालंय मोठी बिंदू केली होती तुमचं वय किती आहे सध्या वय अडचण आहे किती बरं बरं बीपी शुगर काय आहे का बीपी आहे मला शुगर आहे तुमच्या प्रश्न एकशे वीस आहे हा हा आणि एकशे एकोणसाच काढले होते बर शुगर पहिले होती का बीपी पहिले होत बीपी होती पहिले बर बरं बर ठीक आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो फोन ठेवला तरी चालेल कसं असता मोतीबिंदू काचबिंदू आता पुढे आपण ह्या विषयावर बोलणारच सविस्तर <laughs> याचं होण्याचं कारण काय हे बघणं गरजेचं आहे <laughs> मोतीबिंदू झालाय म्हणून ऑपरेशन करा ऑपरेशन केलं की त्याच्यात डॉक्टर लोक सांगू शकत नाहीत की तुमची दृष्टी वापिस येणार आहे की त्याच्या दृष्टीमध्ये वाढ होणार आहे की दृष्टी जाऊ शकते हे केल्याच्या नंतरच कळतं पण मोतीबिंदू होतो का हे बघणं आयुर्वेदात गरजेचं आहे आता दृष्टी जी हळूहळू ही कमी होण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे शरीराचा अग्नी जे आपली पाचनशक्ती फार महत्वाची मलमूत्र निरसरण म्हणजे मल म्हणजे संडास मूत्र म्हणजे लघवी आणि घाम ह्या गोष्टी वेळेच्या वेळी बाहेर जाणं गरजेचे जा आहेत अन्यथा याचा इफेक्ट हा डोळ्याच्या पटलावर आणि व्हिजनवर होतं आता दुसरा प्रश्न यांना बी पी आणि शुगर आहे हे फार म्हणजे दोन आजार आहेत आज नव्वद टक्के पेशंट जे आहेत ते बी पी आणि शुगर या दोन आजारामुळेच डोळ्याचे फार मोठे जे जोमाचे आजार आहेत ते उत्पन्न होत आहेत याचे पहिले प्राकृत बी पी आणि शुगर याच्यामधले जे दोष शरीरामध्ये साठलेले आहेत त्याच्यामुळे रक्तवाहिन्या आणि डोळ्याचे पटलं याच्यामध्ये दुर्बलता आलेली हे कमी करून बीपी आणि शुगर हे आयुर्वेदिक पद्धतीने जर नॉर्मल राहिलं तरच हे पेशंटला याच्यामध्ये बाहेर येणं शक्य नाही अन्यथा यांची दृष्टी हळूहळू डे बाय डे ही कमीच होत राहणार आहे बरं सर लहान मुलांना सतत सर्दी होते म्हणा किंवा खोकला होतो कधी कधी लहान मुलांना टॉन्सिल्सचा जास्त त्रास होत असतो तर या सगळ्याचा परिणाम त्यांच्या बुद्धिवाढीवर होतो का त्याचा डोळ्यांशी काही संबंध आहे अगदी बरोबर आहे आता सर्दी खोकला आणि बुद्धी याचा खूप जोडचा संबंध आहे आता एक एक ते पंधरा वर्ष जर पकडाल म्हणजे तुम्ही ग्राह्य कराल तर एक बुद्धीचा विकास हा बालकाचा होणं गरजेचं असतो एक त्याच्या तीन अवस्था येतात एक ते तीन वर्ष प्रथम तीन ते एक बारा वर्षापर्यंत बुद्धीचा विकास होत असतो आणि बारा ते एक अठरा वर्षापर्यंत पण याच्यामध्ये लहान मुलांना एक ते पाच वर्षामध्ये सर्दी खोकला ताप या मुलाचं जर चित्र बघाल तर यांना सतत सर्दी असते खोकला असते ताप असतं खाण्याच्या साठी यांच्या माग लागावं लागतं यांना भूक लागत नाही आई त्याच्या मागच असते हे खा ते खा दूध म्हटलं की नको असतं चांगल्या गोष्टी नको आहेत मोस्टली uh, आणि त्यांना स्पाइस ह्या गोष्टी आवडायला लागतात mm -hmm. याचं कारण एवढंच राहतं की शरीरामध्ये ज्या अग्नी आहे जो आयुर्वेदाचा बेस आहे अग्नि अग्नी म्हणजे पचनशक्ती ही कमकुत व्हायला लागतं त्याच्यामुळे व्याधीबल हे कमी व्हायला लागतं आणि या ज्या मुलांना सर्दी खोकला ताप हे सतत राहतं त्यांचा mm -hmm. मेंदूचा विकास हा प्रथम कमी होतोच mm -hmm. आणि दुसरी गोष्ट तिरकस आणि न ऐकणार आहे म्हणजे सांगितलं तर ऐकणार नाही त्यांचंच तें लावणार आणि एक हट्टीपणा स्वभावामध्ये यायला लागतो या मुलामध्ये प्रथम एक मायोपिया नावाचा एक, एक आजार आहे जवळचं किंवा लांबचं एक आजार दृष्टी आहे ती ही कमी व्हायला लागतं एक आमलोपिया नावाचा एक प्रकार आहे आमलोपिया म्हणजे आपली डोळ्याची जी पडदा आहे आणि ऑप्टिक नर्स आहे याच्यामध्ये एक बाय बर्थ म्हणजे काही जन्मताच विकृती असल्यामुळे ती ग्रोथ होत नाही आणि व्हिजन हे त्याचं कमी कमी होत राहतं याला आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उपचार दुसरा प्रश्न डोळ्यामध्ये ब्लॅक स्पॉट येणं हे है पहिले लक्षण मिळतं पण याच्याकडे लक्ष देत नाही चेहरा बघणार आपण कसं वागतो खातो हे बघणार पण डोळ्यात बघणार त्याच्यासाठी त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही डोळ्यामध्ये दे ब्लॅक स्पॉट येणं डोळे कधी दुखणे आतमध्ये ओरड्यासारखे लक्षण लक्षणं जाण दिसत असतील तर समजायचं की हा आजार हा डोळ्याकडे चाललेला आहे आता बराच लहान मुलांना नंबर वाढीचा आहे प्रकरण खूप वाढत आहे आता सध्या पालक ज्यांना म्हणजे चष्मे नाही त्यांच्या मुलांना ches me ait hm पण हे चष्मे आपल्याला कसे काढायचे आहेत आणि याचा नंबर कसा वाढवू द्यायचा नाही हे बघणं गरजेचं आहे तर ह्या जे दैनंदिन जीवनाचे जे आजार आहेत हे या पहिले आपल्याला कमी होणं गरजेचे आहेत दुसरा एक याच्यामध्ये जो आपला पडदा असतो जो आपण दृष्टी ग्रहण करतो त्याच्यामध्ये एक दुर्बलता यायला लागतं त्याच्यामध्ये एक रक्तवाहिन्याही दुर्बल व्हायला लागतात आणि डोळ्याचं व्हिजन आणि दृष्टी ही कमी होते आणि नंबर हे सतत वाढत राहतं तर आयुर्वेदाच्या पद्धतीनं आणि आयुर्वेदाच्या नियमानं जर आयुर्वेद निदान पूर्वक जर औषध झाले तर पुढे हे नंबर आणि हे कमी होऊ डॉक्टर आपण सध्या एकविसाव्या शतकात जगतो आहोत जीवनमान बदललेलं आहे ताणतणाव बऱ्याच असतो धावपळीचं जीवन झालेलं आहे यामुळे अनेक आजार उद्भवतात जसे थायरॉइड आहे म्हणा किंवा हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत तर आम्लपित्त किंवा बीपी ब्लड प्रेशर वाढणं किंवा डायबिटीस लवकर वयात आ, डिटेक्ट होणार या सगळ्या गोष्टींचा डोळ्यांवर किंवा दृष्टीवर काही परिणाम होतो बरोबर आहे आता तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपण एकविशे शतकामध्ये जगतो हे मान्य गोष्ट आहे पहिले आता टेक्नॉलॉजी दिसते पण पूर्वी पण याच्यापेक्षा खूप टेन्शन होते आता तरी खायला मिळतं पहिले खाण्यासाठी सुद्धा मिळत नव्हतं टेन्शन हे आपण जनरेट केलेले आहेत आणि आपल्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी त्याच्यामुळे आपण टेन्शन घेत राहतो मनाचा देह इंद्रिय मनस्तापी सांगितलेले देहाचा मनाचा आणि इंद्रियाचा जर संयोग झाला तर कोणती गोष्ट सहज होते पण मनावर जेव्हा दुर्बलता हे एक लक्षण दिसतं मनाची mm. ताकद ही कमी दिसते तेव्हा आपल्याला टेन्शन यायला लागतं नको त्या गोष्टी mm. यायला लागतं mm. आता तुम्ही एक हार्मोनियम बॅलन्सचा विषय सांगितलेला आहे mm. आता स्त्रियांमध्ये थायरॉइड आणि हार्मोनियम बॅन्स हे खूप जोड गोळी आहे mm. हार्मोनियम इम्बॅलन्स म्हणजे आपण पाळीची अनियमितता आहे म्हणून mm. मोकळे होऊन जातो पण तसं नाही आयुर्वेदानं याचे लहानपणापासून जेव्हा एक ते सात वर्षापर्यंत स्त्रिया असतात तेव्हा ह्या छोट्या छोट्या आजारातूनच त्यांना हार्मोनियम बॅलन्स व्हायला लागतं म्हणजे सर्दी झालं खोकलात झालं ताप झालं पोट साफ होत नाही कधी दुखत कधी कधी चिडचिड करायला लागतात कधी चांगल्या स्विंग मूड राहतो ह्या गोष्टी म्हणजे ओळखणं म्हणजे पुढचे आजार ओळखणं आहेत पण हे कोणाला आता सध्या वेळ नाहीये बघत नाहीयेत आणि uh, गरजही नाहीये डॉक्टर कडे जाणं हे एवढाच त्यांचा उपाय असतो हार्मोनियम बॅलन्स म्हणजे uh, जेव्हा रसाचा आणि रक्ताचं जेव्हा जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो खाल्ल्याच्या नंतर अग्नी त्याला पचवते आणि पचवल्याच्या नंतर रसाचं रक्तात रूपांतर होऊन नंतर शरीरामध्ये रक्त मास मेद असती मज्जा शुक्र हे सात धातूचं वर्धन झालं तर पाळीचे आजार हे होत नाहीत शरीर भरायला लागतं पण यांना काय होतं हे ह्या गोष्टी होत नाहीत नंतर इम्बॅलन्स बॅलन्स पेशंट जातो <laughs> थायरॉइड हा रस आयुर्वेदामध्ये आजार वर्णन घेऊन ठेवला <laughs> आहे अंगामध्ये रक्त कमी असणे धातू कमी असणे जसं आपण अॅनिमिया म्हणतो एचबी आपण सरळ म्हणून बोलून मोकळ होतो <laughs> पण यचबी हे कमी का होतं या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे आता बऱ्याचशा स्त्रियांना अंगाहून कमी जातं दोन दोन महिने जात नाही कधी अडीच अडीच तीन तीन महिन्याने पाळी येते कधी आली तर एकवीस एकवीस दिवस जाते हे हार्मोनिम बॅलन्सची लक्षण आहे पीसीओडी म्हटलं की पीसीओडी म्हटलं की फक्त गाठी वगैरे हो हे प्रकार आपण बोलतो सोनोग्राफी मध्ये दिसतं पण ह्या लक्षणं शरीर हे एक ते चार वर्षापूर्वी दाखवतं हो पण ते आपल्याला समजणं समजत नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला मोठमोठ्याले आजार उत्पन्न व्हावं लागतात नंतर हार्मोनियम बॅलन्स मधुमेह आणि बीपी आपल्याला एक फोन येऊनच गेलेला आहे मी एक नऊ वर्षापासून अनुभव घेतो आहे बीपी आणि शुगर आणि एक मुळव्यात ह्या तीन गोष्टी अशा गोष्टी आहेत की एकमेकाशी लागलेल्या आहेत आणि त्याच्या आधी एक आम्लपित्त आहे आम्लपित्त हे एक दहा ते बारा वर्षापासून तसंच असतं आम्लपित्ताचे पित्ताचे लक्षणं एक साधे असतात छाती जळजळ होणे मळबळ होणे कधी खाल्लेलं पचत नाहीये गॅसेस होतात पोट कधी साफ होतं कधी होत नाही आणि या एका लक्षणाचा नंतर बीपी किंवा शुगर मोठा एक आजार उत्पन्न होतो आयुर्वेदामध्ये एक लक्षण सांगून ठेवलंय आपण साध्या गोष्टी जे आम्लपित्त आहे पचनाचे विकार आहेत या गोष्टीकडे लक्ष देत नाही देतो कशाकडे नंतर बीपी शुगर झाले आनंदान गोळ्या खातो तर ह्या गोळ्या आपल्या हाताने आपण लावल्यात तर तुम्हाला जर पोटाचे विकार आम्लपित्त असे जर विकार असतील तर हे पहिले आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडे जाऊन याचं नियोजन करून घेणे आणि नंतर बीपी शुगरकडे बघणे आता बीपी शुगर म्हणजे नेमकं काय असतं का आयुर्वेदानुसार आपलं बघणं गरजेचं आहे बीपी म्हणजे एक रक्तवस्त्रोतसाचा रिलेटेड आजार आहे आणि रसवस्त्रोतसाच्या आला आजार रिलेटेड आहे याच्यामध्ये चिंतनात अतिचिंतनात सांगितलंय सतत तांतनावयुक्त सतत चिंतन करणं तेच तेच विचार करणं हे आजकाल सतत ह्या गोष्टी चालत राहिलेल्या आहेत जॉबचं टेन्शन आहे खाणं पीन वेळेवर नाहीये पण ह्या गोष्टी बदलू शकत नाहीये hmm. पण बीपी ही कंट्रोल ठेवण्यासाठी आयुर्वेदाचा एक खूप मोठा एक त्याच्यामध्ये सहभाग होऊ शकतो तर तुम्ही hmm. एका साईडनं अलोपॅथीच्या औषध आणि एका साईडनं आयुर्वेदाच्या औषध जर सुरू ठेवले okay. तर आ, बीपी ही कंट्रोल राहतात आणि hmm. पुढे जे आजार डोळ्याचे उत्पन्न होणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ते होत नाहीयेत आणि बीपीमुळे हायपर टेन्शिव एक रेटॅनोपॅथी नावाचा एक आजार आहे बीपी ही दोनशे ते अडीचशे माझ्या नागपूरला एक पेशंट आहे त्यांची अडीचशे ते तीनशे बीपी राहायची वरची आणि एकशे ऐंशी ते एकशे नव्वद खालची राहायची फक्त त्यांचं बीपीमुळे डोळे गेलेत आणि आता दोन्ही डोळ्यांना आंधळे आहेत आणि त्यांना पूर्वी होते आम्लपित्त ही केस जवळपास पंधरा ते अठरा वर्ष अशी फिरत राहिली आणि आता त्यांचं वय अडतीस ते चाळीस वर्ष हे दोनच कारणामुळे निघून गेलं डोळे दे गेलेत आता एक शुगर एक प्रश्न असतो शुगर म्हणजे नेमकं काय शरीरात शुगर म्हणजे मराठी आपण बोलणार आहोत एक मोठा प्रॉब्लेम आहे की ज्याचा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत पाहत आमचा

हॅलो तास या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज आपण चर्चा करत आहोत जुनाट आजारातून उत्पन्न नेत्रविकार आणि त्यावर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य परमात्मा ठाकरे सर आपण मग शुगर विषय बोलत होतो शुगरचा जर आजार असेल डायबेटिक जर पेशंट असतील तर त्यांच्या दृष्टीवर याचा कसा परिणाम शुगरचा म्हणजे एक खूप मोठा गंभीर परिणाम हा डोळ्याच्या पटलावर येतो मॅक्युला डिजनरेशन नावाचा एक प्रकार आहे न्यूरायटीस म्हणजे एक ऑप्टिक नर्व कॅन्सर्स त्याला पण इन्फेक्शन राहतं सूज होतं पडद्याची जीज व्हायला लागते जवळचं लांबचं हे कमी दिसायला लागतं आणि दृष्टी ही सतत कमी कमी होत राहतं पण आयुर्वेदानुसार शुगर म्हणजे नेमकं काय हे बघणं गरजेचं आहे एक टाईप वन आणि टाईप टू नुसार हे सांगतात की एक प्रकार असतो टाईप वन हा लहान मुलामध्ये आढळतो एक ते पंधरा वर्षापर्यंत आणि एक ते पंधरा ते एक प्रोडवायामध्ये हे टाईप टू डायबिटीज आढळतो पण याच्यामध्ये मुलामध्ये जे इफेक्ट जे डोळ्यावर प्रथम बघायला मिळतात त्या फार खतरनाक मिळतात कारण की याच्यामध्ये डोळ्या जी, जी दृष्टी आहे लहान मुलामध्ये शुगरमुळे एक तर इम्युनिटी कमी व्हायला हो लागतं त्याचे सांध्यामध्ये दुखणी मागे लागतात आणि सतत त्याला शुगर ही प्रचंड प्रमाणात रक्तातली शुगर वाढलेलीच असते त्याचा परिणाम स्वरूप हे डोळ्याच्या ऑप्टिक नर्वसवर प्रेशर यायला लागतं आतली ऑप्टिक mm. नर्व्स प्रेशर झाली तर आतमध्ये सुजायला लागतं इंटरनल mm. ब्लिडिंग सुद्धा होऊ शकतं आणि mm. नंतर मग आपल्याला एक इंजेक्शन एक अलोपॅथीमध्ये असतात ते डायरेक्ट डोळ्यामध्ये सोडावं लागतात तर ते कुठं कंट्रोलमध्ये ते देऊनही सुद्धा येत नाही तर त्याला एक आरोग्य चांगल्या पद्धतीने उपचार स्टेमसेल थेरपी आपल्याला लाभलेली आहे त्याचा उपचार नक्की करून घ्यावा दुसरी गोष्ट एक टाईप टू नावाचा जो शुगर आहे त्याच्यामध्ये रक्ताचा आणि कफाचा हे खूप जोरचा संबंध आहे रक्त दोष हे एवढ्या प्रमाणात सतत गोळ्या खाऊन एवढे वाढलेले असतात त्याच्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढत कमी होत राहते हाडाची सांध्याची झीज कमी होत राहते आणि सुद्धा ही प्रौढवायामध्ये कमी व्हायला लागतात त्याच्या स्वरूपात बी पी ह्या दोन जर सोबत गोष्टी असल्या तर डोळ्यावर खूप चांगल्या वाईट आणि चांगले दोन्ही परिणामी यायला लागतात एक त्याच्यामध्ये एक मॅक्युला डिजनरेशन नावाचा प्रकार आहे तर मॅक्युला डिजनरेशन म्हणजे आतमधला जो पडद्यातला पाठीमागचा जो भाग आहे जो डायरेक्ट आपल्या ऑर्बिटला कनेक्ट असतो तर त्याच्यामध्ये घासणं म्हणजे किंवा त्याच्यामध्ये पातळपणा यायला लागतो आणि दुर्बलता होऊन डोळ्याच्या अंधत्वाकड म्हणजे जे दृष्टी आहे ती डायरेक्ट अंधत्वाकडे जाऊ शकते त्यासाठी शुगरलाही फार गंभीर स्वरूपात बघणं गरजेचं आहे डॉक्टर वाढत्या वयानुसार बरेच आधार होत असतात जसं वात विकार म्हणा किंवा स्त्रियांमध्ये विशेषतः कंबर दुखी किंवा हाडांचे विकार येत असतात मडक्यांचे तर या सगळ्यांचा दृष्टीवर पण परिणाम होतो का हो याचा वात विकार म्हटलं की वयाच्या एक पन्नास वर्षाच्या नंतर विकार हा बघायला पाहिजेत पण आता थर्टी फाईव्ह तीस वर्षाच्या नंतरच वाताचं व वय हे सुरू झालेलं आहे तर वाताचं वय म्हणजे काय वात म्हणजे नेमका काय सांदा दुखला म्हणजे वात नाही आता आम वात आहे वात रक्त आहे सांदे वात आहे छोटे छोटे सांदे दुखणे आहे जकडणे आहे सूज आहे हे वाताचे सगळे लक्षणं आहे गुडघे दुखणे आहेत कमरेपासून एकच पाय दुखतो किंवा बघ मनक्याचे जे स्प स्पॉन्डलिसिस नावाचा एक प्रकार आहे मान जकडणे आहे मान दुखणे आहे वेदना ह्या प्रचंड असाही असतात आणि याच्यामध्ये रक्ताच्या मध्ये युरिक एसिड नावाचा एक प्रकार असतो रक्ताचे दोष हे हो वाढलेले असतात आणि या हे डोळा मेंदू आणि किडनी हे पोचले जातात या त्रिमर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे तर याचा सतत पेनकिलरच्या गोळ्या खाणे आणि नंतर हे दुखणे जे आहेत ते मर्माच्या आश्रित असतात मर्म म्हणजे एक आयुर्वेदामध्ये एक म्हणजे जिवंत एकशे सात मर्म सांगितलेले आहेत तर त्या मर्मावर आपलं आयुष्य हे चालत असतं पण त्या मर्मावर एवढा वाईट इफेक्ट यायला लागतो नंतर हे सांधे दुखणे हे सुरू व्हायला लागतात आता याच्यामध्ये एक रातांदळे पण आहे आहे दिव, दिवसा पण कमी दिसायला लागतं आणि उलट्या बाहुलीचा एक आजार आहे उलट्या बाहुलीचा म्हणजे का आहे जो आपला कृष्ण पटेल आहे ते व्हायला लागत आणि जवळच्या आणि लांबची ह्या दोन्ही व्हिजन कमी व्हायला लागतात एक ॲक्यूट आणि क्रोनिक डॅक्रोसिस्टायटीस म्हणून एक नावाचा प्रकार आहे की जे आपल्या डोळ्यातून पुवासारखा चिकट जेलीयुक्त पदार्थ हे वाहत राहतो आणि दृष्टी ही त्याची परमनंट कमी करण्यासाठी वातरोगही कारणीभूत होतो आता आम्ही बरेच पेशंटला प्रत्यक्ष बघतो जे वातविकाराने ग्रस्त असतात पण नंतर हळूहळू त्याची दृष्टी कमी व्हायला लागते आणि त्या वाताच्या सोबत डोळ्याची कार्यक्षमता ही कमी व्हायला लागते आपल्याला बघायला डॉक्टर मग हे सगळे जे जे जुनाट आजार आहेत त्याच्यामुळे डोळ्यांवर काही काही ना परिणाम होत असतात तर मग अशा आजारांवर आणि विशेषतः डोळ्यांसाठी आयुर्वेदामध्ये नेमके कोणते उपचार सांगितलेत आणि प्लांट स्टेम सेल थेरपी ही आजारांवर कशी काम करते बरोबर आहे आता याच्यामध्ये आयुर्वेदाचं मुख्य सूत्र म्हणजे शोधन आणि शमन चिकित्सा आहे शोधन म्हणजे जेव्हा दोष प्रचंड प्रमाणात वाढलेले असतात त्यांना पंचकर्माद्वारे हद्दपार करायचं असतं आणि शमन म्हणजे जेव्हा प्रथम अवस्थेत द्वितीय अवस्थेमध्ये जर रोग असतील तर त्यांना औषध देऊन दाबायचं नाही त्यांना बाहेर काढायचंय आणि बाहेर निघणं म्हणजे स्वेद त्याच्यातनंच ते थि बाहेर निघणार तर याचा जो परिणाम स्वरूप आहे डोळ्यावर आहे हार्टवर हो हो आहे किडनीवर हो आहे आपल्या लंग्सवर आहे तर याचा परिणाम येत नाही नाहीतर हे तसेच दबल्यामुळे सप्रेस झाल्यामुळे याचा इफेक्ट हा अन्य शरीराच्या महत्त्वाच्या पाठवर येत राहतो आता याच्यामध्ये स्टेमसेल थेरपी नावाचा एक आता जे आहे संशोधित उपचार हे स्टेम सेल थेरपी एवढं इफेक्टिव्ह आहे की हे नॅचरल टिश्यूपासून कलेक्ट केलेले औषध आहेत आणि आपण ते डायरेक्ट ड पेशंटला खाण्यासाठी किंवा डायरेक्ट डोळ्यात टाकण्यासाठी देतो याचा इफेक्ट हा ज्यांना दिसत नाही त्यांना लगेच एक दहा दहा वीस वीस मिनिटामध्ये दिसण्याचं स्टार्टिंग होतं ज्यांना म्हणजे जे छोटे मुलं आहेत त्यांचं तर एज कमी असतं पण त्याची इम्युनिटी खूप असते त्यांना हे फार इफेक्टिव्ह व्हायला लागतं एक साठ ते सत्तर टक्के टाकल्याच्या नंतर फिजन ही पंधरा ते वीस मिनिटात डेव्हलप व्हायला लागतं याचं कारण एवढंच आहे की आतमधली जे ऑप्टिक नर्वस आहे डोर म्हणजे एक विकनेस यायला लागतं आणि डायरेक्ट औषध दिल्याच्या नंतर तिथे त्या नवचेतन टिश्यू तयार व्हायला लागतात आणि तिथन जे व्हिजन आहे ते डेव्हलप चांगल्या पद्धतीने व्हायला डॉक्टर खूप छान असं मार्गदर्शन केलं खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलं नेमके आजार काय असतात त्यांचे कसे परिणाम होऊ शकतात तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या सगळ्या माहितीबद्दल खूप धन्यवाद हॅलो चोवीस तास या खास कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटूया नव्या विषयासह आहे